आज आपण मालवणी कच्च्या वाटपाची पापलेटची आमटी बनवतोय. ह्याचं पहिले आपण कच्चं वाटप बनवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे ओलं खोबरं, कांदा, लसूण, हळद, मीठ आणि मिरी. बेडगी मिरची आणि धणे मी एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवले. तर बेडगी मिरचीच्या ऐवजी तुम्ही काश्मीरी मिरची पण वापरू शकता, पण बेडगी मिरचीचा जो एक ऑरेंज कलर येतो ना, तर तो आमटीमध्ये छान दिसतो. काश्मीरी मिरचीचा लाल रंग येतो. मसाला आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी 2 कप पाणी घेतले. इथे 2 कप गरम पाणी घेतले मी, आणि आता थोडं पाणी घालून आपण हे वाटण बनवायचं आहे. या ठिकाणी 1/4 कप पाणी माझं उरलं आहे. अगदी सोप्पा मसाला आहे हा. तर आता आपण फोडणीची तयारी करूया. त्याच्यामध्ये कांदा, कढीपत्ता आणि या ठिकाणी 2 मीडियम साईजचे पापलेट आहेत. त्याला मी चिंच आणि मीठ आणि हळद लावून घेतलं आहे. आणि त्या व्यतिरिक्त आपल्या चिंचेचा कोळ लागणार आहे आमटीत घालायला आंबटपणासाठी. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता असं जाडसर वाटत मी वाटून घेतलं आहे. कांदा आपल्याला हलका गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. जास्त ब्राऊन वगैरे नाही करायचं आहे. आणि साधारण ह्याला 3 ते 4 मिनटं लागतात. ह्या ठिकाणी मी लाल मिरची पूड घालते. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. ह्या कांद्यामध्ये लाल मिरची पावडर घातल्याने आमटीला छान एक लाल रंगाची तरी येते. वाटण मसाला आता ह्याच्यामध्ये घालायचा आहे. तर मी 2 कप वाटण मसाला घेतला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे ते डायल्यूट करायला. आणि ते मी आता ह्याच्यामध्ये कांद्यामध्ये मिक्स करते. आता ही जी ग्रेव्ही ही शिजली आहे, आपण त्याच्यामध्ये आता पाणी मिक्स करायचं आहे थोडं आमटी पातळ करण्यासाठी. तर ह्या ठिकाणी मी 2 कप गरम पाणी घेतलं आहे. शक्यतो तुम्ही कुठल्याही आमटीमध्ये किंवा ग्रेव्हीमध्ये पाणी मिक्स करता तेव्हा ते नेहमी गरम करून घ्यायचं आहे. त्याने आमटीला चांगलं तेल पण सुटतं आणि लवकर शिजते आणि चव पण चांगली लागते. ह्या ठिकाणी आता मी चिंचेचा कोळ मिक्स करते. तर हा 1/2 कप चिंचेचा कोळ आहे. 1/2 कपपेक्षा थोडासा जास्त आहे. आणि 2 चमचे मीठ पण घातले मी. तर चिंचेच्या कोळाच्या ऐवजी तुम्ही कोकम पण घालू शकता. 1 कप पेस्ट आपली उरली आहे. तर ही आपण फ्रीझरमध्ये ठेवून देऊ शकतो 1-4 दिवस. आणि त्याचं मी टोमॅटोचं सार बनवणार आहे. तर त्याची रेसिपी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करणार आहे. आता तुम्ही बघू शकता या आमटीला चांगलं तेल सुटलं आहे, म्हणजे आपली आमटी तयार आहे. आणि आपण काय करायचं, ह्या ठिकाणी 1/2 चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. त्याच्यात थोडंसं पाणी मिक्स करून ते ह्या आमटीमध्ये घालायचं आहे, म्हणजे आमटीला चांगला दाटसरपणा येतो. आता आमटी आपली पूर्ण तयार आहे. आता ह्या आमटीला चांगली उकळ येते. तर पहिले आपण गॅस मंद करून घ्यायचा आहे आणि मग ह्याच्यामध्ये पापलेट घालायचं. तुम्ही हाय फ्लेमवरती जर पापलेट घातलं तर पापलेट एकदम नाजूक मास आहे, तर त्याच्यामध्ये कुस्करायला लागतो. तर आपण पहिलं फ्लेम लो करून घ्यायचे आणि मग आपण ह्याच्यामध्ये पापलेट घालायचं आहे. आणि लीड बंद करून साधारण 3 ते 5 मिनटं शिजवायचं आहे. पापलेट शिजायला फार वेळ लागत नाही. आपण गॅस बंद केला ना 3 ते 5 मिनटांनी, तरी त्या गरम ग्रेव्हीमध्ये पापलेट शिजत राहतं. आपली गरमागरम तिखट आंबट अशी पापलेटची आमटी आता तयार आहे. आणि ही तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, खूप छान लागते. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर माझी रेसिपी नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.